गजानन महाराज मंदिर परिसर येथे सामाजिक विचार मंचच्या वतीने 14वे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक विचार मंचच्या वतीने 14वे महास्वच्छता अभियान गजानन महाराज मंदिर परिसर येथे राबविण्यात आले. रविवारी सकाळी 7:30 वाजता राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला प्रार्थना गीताने प्रारंभ झाला. गीतानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानाने जनजागृती व्हावी म्हणून सामाजिक विचार मंचने एक नारा दिला आहे. तो म्हणजे सामाजिक विचार मंचचा एकच नारा, बजाज नगर स्वच्छ करा. हा नारा घेऊन महिन्याच्या पहिला रविवार एक तास देशासाठी या संकल्पनेतून मंचचे कार्यकर्ते स्वच्छता अभियान राबवतात. बजाज नगर येथील गजानन महाराज मंदिर परिसर येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानावेळी 85 महिला पुरुषांचा सहभाग होता. यावेळी गजानन महाराज मंदिर ते मोठादेवी मंदिर रस्त्यालगतचा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा जमा करण्यात आला. यात गुटखा, मावा, प्लॅस्टिक कॅरीबॅग, हॉटेलमधील खराब अन्न, मेडिकल दवाखान्यातील वेस्टेज इंजेक्शन, वेस्टेज सलाईन आणि औषधी बाटल्या मोठ्या प्रमाणात हातगाडीवरील वेस्टेज नारळ आदी गोळा करण्यात आले होते. सर्व कचरा 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने हलविण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक विचार मंचच्या वतीने जिल्हा परिषद शाळा येथे 5 वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी नांदूरकर, नवनाथ राजे, दत्ता वाकडे, शिवाजी राऊत, सावता अवघडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण भोळे, सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष विकास पाटील आदींची महत्त्वाची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लता माळी, नेहा पुतनाई, दीपाली आढाव, सतीश कोडे, चांगदेव जगताप, गजानन जाटे, संतोष चव्हाण, चरण खराडे, प्रदीप माळी, वाल्मिक दोरकट, राम हिवाळे, राम काळदाते, सावता अवघडे, संजय फलटणे आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून सूत्रसंचालन यांनी केले होते. तर शेवटी सर्वांचे आभार चरण खराडे यांनी केले.